नमस्कार सर, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अर्चना म्हात्रे आपल्या रेसिपी चॅनलवरती. आणि आजची जी आपली रेसिपी आहे ती म्हणजे मिरचीचा ठेचा. तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात, यांचे देठ काढलेत, स्वच्छ धुतल्यात आणि कापडाने पुसून घेतल्यात त्यांना, आणि अशा मधनं कट करून घेतल्यात. या मिरच्या आहेत ना, ह्या 200 ग्रॅम आहेत. इथे शेंगदाणे भाजून स्वॅप करून घेतले, सालं काढून घेतलेत त्यांची, हे 100 ग्रॅम आहेत. लसूण सोलून घेतला इथे, हा 50 ग्रॅम लसूण आहे. जिरं घेतलं 1 चम्मच, मीठ चवीप्रमाणे आणि तेल. बघते तुम्ही, मी आता गॅस चालू केला आहे आणि गॅसवरती एक मी पॅन ठेवला आहे, त्याच्यात ना आपण जे 2 पळी तेल घेतलेलं ना ते घालूया. तेल थोडं तापलं की याच्यात आपण जिरं घालूया. जिरं घालते आहे, आणि लगेच याच्यात आपण या मिरच्या घेतल्यात ना कट करून ह्या घालून घेऊया. त्या मिरच्या आपल्या तेलावरती चांगलं परतवायच्या आहेत, मिरच्यांना डाग पडेपर्यंत. इथे बघताय तुम्ही की आपल्या मिरच्यांना ना असे डाग पडलेत, या तेलावरती भाजले गेलेत आता आपल्या मिरच्या. त्याच्यात आपण आता हे लसूण घेतलंय ना, हे पण घालूया. लसूण पण या मिरच्यांसोबत थोडं परतवून घेऊया. तर इथे बघते तुम्ही, आता लसूणही आपला परतवून झालाय. आता मी गॅस थोडं स्लो करते आणि याच्यावरती झाकण ठेवते. थोडे मिरच्या आहेत ना, ते थोडे नरम झाले पाहिजेत. ते 2 मिनिटांनी झाकण खोलतीये मी. आणि या मिरच्यांमध्ये जे शेंगदाणे घेतलेले ना आपण, ते घालूया. आणि मीठ, मीठ चवीप्रमाणे घाला आणि पुन्हा परतवून घेऊ आपण. तर इथे बघते सर्व साहित्य आपलं आता परतवून झालं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि थोडं थंड होऊन घेऊया मिरच्या. थोडं थोडं याच्यामध्ये आता हे मिश्रण आपण घालून जाडसर याची पेस्ट करून घ्यायची आहे, मिक्सरचं बटन उलट्या डायरेक्शनने फिरून. भरपूर जास्त नका घालू, नाहीतर मग ते वाटलं नाही जाणार. आणि शक्यतो हे खलबत्तेमध्येच कुटून करतात, पण माझा खलबत्ता लहान आहे त्याच्यामुळे मी मिक्सरच्या याच्यात करते, नाहीतर मग ते कुठं कुठं सगळं उडून जाणार बाहेर. तर मग आता मी एवढं घेतलंय, आता एवढं मी फिरवून घेते. तर आता हे आपलं मिश्रण आहे ना वाटून झालंय जाडसर, हे बघा. अशा प्रकारे ठेवायचं आपल्याला, एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे. तर ह्याचप्रमाणे मी आता सर्व जे आहे ना मिश्रण मिरचीचं ते वाटून घेते. इथे बघताय तुम्ही की झणझणीत असा आपला मिरचीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.